बुलेटिनच्या शेवटी एक सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी हाती येते. पत्रकार परिषदेत महागाई विरोधात मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात आलाय. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. या आश्वासनाचा बट्ट्याबळ झाल्याचा आरोप केला जातोय. आताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. पत्रकार परिषदेत महिला उपस्थित होत्या. महिल्यांच्या संदर्भात सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला जातोय. आताच सादर झालेल्या बजेटमध्ये महिलांच्या तोंडचं पाणी पोसण्याचं काम मोदी सरकार करत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर देखील सध्या 1.25 लाख यांनी टीका केली आहे. मोदी सरकार जनतेची दिशाभूल करत आहे असं दिसून येत आहे.